बागेश्वर फेंडर मी, उमरेड विधानसभा प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य आहे. तर माझा विषय असा आहे की आज सन्माननीय कलेक्टर जिल्हाधिकारी साहेबांना मी माझी भेट झाली. त्यांना मी विचारलं की तुम्ही जी चौकशी केली आणि चौकशीची प्रत मला अजूनही तुम्ही दिली नाही, सन 2022-23 अतिवृष्टी संदर्भात जी आपण तक्रार 5/7/2024 रोजी दाखल केली त्या संदर्भात सन्माननीय विरोधी पक्षनेते अंबादाजी दानवे यांनी हा विषय विधानसभेत मांडलेला आहे आणि मांडला असून त्यांनी तत्काळ दुसऱ्या त्याच दिवशी जिल्हाधिकारी महोदयांनी एक समिती स्थापन करून उरी तालुक्यात त्वरित पाठवून त्यांची पूर्ण शेतकऱ्यांची किंवा ऑफिसला जाऊन एक 7-8 दिवस चौकशी केली आहे आणि या चौकशीदरम्यान त्यांनी एक 8-10 दिवसात चौकशी केल्यानंतर त्यांनी तत्काळ त्याचा अहवाल पाठवून तेव्हाच त्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे. पण त्यामध्ये त्यांनी जी कारवाई केली काही तलाटी आहेत त्याच्यामध्ये आणि तहसीलदार यांना एक पत्र दिलं आहे, त्यांनी शिस्तभंगाची कारवाई केली आहे. त्यांचा अहवाल तर जिल्हाधिकारी महोदय वरिष्ठांकडे मुंबईला पाठवला आहे आणि ते पाठवून त्यांच्यावर पण कारवाई होईल. पण माझा असा विषय आहे का जेव्हा शेतकऱ्यांच्या बांधावर पंचनामा करायला फक्त तलाठीच जातो आणि तलाठी गेल्यानंतर त्यामध्ये तलाठी आणि मंडळ अधिकारी यांची किती टक्के चौकशी तलाठी करतो, किती टक्के चौकशी त्या पंचनाम्याची मंडळ अधिकारी करतो, काही प्रमाणात तहसीलदार यांच्याकडे जबाबदारी असते, काही प्रमाणात नायब तहसीलदार पण ती चौकशी करतात.